अजित दादाचा वादा आहे, तुम्हाला देखील पैसे आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान दुसरीकडे एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने निवडणुका लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसात आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत. ते सोलापुरात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सोलापूर मधील मोहोळ शहरात दाखल झाली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा सुरू झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. अजित पवार नेमकं काय म्हणाले? 15 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक असेल. पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. तुमचं झाल्यानंतर माढ्याला जाऊन तिथेही हेच सांगणार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे, तुम्ही काळजी करू नका, मी फार स्पष्ट आहे असंही ठणकावून सांगितलं. यापुढे मोहोळकरांना कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्वांनी भरभरून पाठिंबा आणि आशीर्वाद दिले. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर करू जनतेचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. आपण लोकांशी लबाडी करायची नाही, फसवायचं नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. सरकारमध्ये काम करण्याकरता गेलो आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष होतो तेव्हा विचारधारा सोडली नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान आहे. कोणतीही जात धर्म एकमेकाचा आकस करत नाही. महाराष्ट्रात काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, गरीबाला 1500 ची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला काय माहिती आहे? धुणाभांडी करणारे, झोपडपट्टीत काम करणाऱ्यांना माहिती आहे. या योजनेला विरोध करणाऱ्यांना कोर्टानं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर येतील तर ही योजना बंद करतील. महायुतीच्या सरकारमधनं काम करत असताना अशा काही योजना गरीब माणूस केंद्रबिंदू मानून, गरीब मायमाऊली केंद्रबिंदू मानून द्यायच्या, त्याच्यातनं माझी लाडकी बहीण योजना पुढे आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी विचार करत होतो की कुठल्या घटकाला द्यायचं. मी आदिती तटकरे या खात्याची मंत्री, माझ्याच पक्षाची, माझीच मुलगी. तिनं म्हणलं, काय आधी किती कसं करायचं? ती म्हणली, दादा बघा, म्हणलं गरीबांना द्यायचं आणि सर्व जाती धर्माच्या महिलांना द्यायचं, भेदभाव करायचा नाही. कुणी असो, अल्पसंख्याक असो, बहुजन समाजाचा असो, ओबीसी असो, भटका असो, मागासवर्गीय असो, आदिवासी असो, कुणीही असो, गरीब असेल तर तिला मिळालं पाहिजे. ती माझी मायमाऊली आहे आणि त्याच्यातनं मी 2.5 लाखाचं ते लिमिट घेतलं आणि त्या पद्धतीने सुरुवात केली. त्याच्यामध्ये स्वतः आदितीनं लक्ष घातलं. 1.60 कोटी यादी आली. आज माझ्या मायमाऊली दिमागदार फेटा पिंक कलरचा घालून इथं बसल्या, काय देखण्या दिसतात, फोटो काढून यायला पाहिजे. त्याच्यामध्ये खरोखरीच अतिशय एक समाधानाचं वातावरण माझ्या मनामध्ये आहे. मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. मी महिलांच्यात मी आज येताना तिकडनं आलो नाही. वेळ बराच झालेला होता, 2 तास मला लेट झालेले होते. नाहीतर तिकडनं आल्यानंतर माझ्या हातात माझ्या बहिणी राखी बांधतात, संपूर्ण हात भरतो, हा हात भरतो. कोण एवढं प्रेम तुमच्यावर करणार आहे? कोणती बहीण एवढं भरभरून भावाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे? भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे? अहो, हे सगळ्यांना मिळत नाही. याला काहीतरी चांगलं बाप दादांनी करावं लागतं, त्यावेळेस त्यांच्या पुढच्या पिढीला हे चांगलं मिळतं. त्याच्यात आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो. आणि तिथं त्यांच्या चेहऱ्यावर हसरेपणा, आनंद, समाधान हे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मला पाहायला मिळतंय. मायमाऊलींनो, की अजित दादाचा वादा आहे, तुम्हाला देखील पैसे आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ज्यांना आले नाही घाबरू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजित दादाचा वादा आहे, तुम्हाला देखील पैसे आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही.